नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसे योजनांच्या नावाखाली ज्या कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या घशाखाली जात आहेत, ते ठेकेदार नेमके कोणत्या पक्षाचे आहेत असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा या योजनेवर टीका केली आहे. आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या दारिद्र्यरेषेखालील लोकांच्यासाठी म्हणून 1 किलो साखर, 1 किलो चणाडाळ, तेल आणि रवा मैदा देण्याचा एक संकल्प किंवा योजना सरकारने आणली. मात्र खरंच ते तसं मिळत आहे का, याचं एक्झिक्युशनचं मात्र काहीही कुठलीही योजना किंवा त्याचं काही परिमाण ठेवलेलं नाही आहे. कारण काही ठिकाणी आम्ही तपासून बघतो आहे, तिथे रवा आणि मैद्याची जी पाकिटं आहेत ती 470 ग्रॅम किंवा 480 ग्रॅम निघत आहेत. एकतर मुळात 1 किलो साखर किंवा 1 किलो तेलामध्ये कुणाचीही दिवाळी होत नाही, पण तरीही बुडत्याला काडीचा आधार म्हणून शासनाच्या योजनेचा जरी विचार केला आणि शासन जे सांगते, सरकार आमच्या आपल्या दारी असं म्हणत ते जे सांगतात की साधारणतः 1 कोटीभर लोकांना आम्ही ही या योजनेअंतर्गत देत आहोत, प्रत्येक पाकिटातला जर असा 10-20 ग्रॅम रवा मैदा बाजूला काढला तर साधारणतः 1 कोटी लोकांच्या पॅकेजमधनं किती रवा मैदा बाजूला निघतो आणि त्यातनं कोणाला नफेखोरीचा फायदा मिळतो. म्हणजे सरकारच्या तिजोरीतले पैसे गोरगरिबांच्या योजनेच्या नावाखाली ज्या कंत्राटदारांच्या आणि ठेकेदारांच्या खिशात जाणार आहेत, ते कंत्राटदार आणि ठेकेदार हे कोणत्या राजकीय नेत्याचे पक्षांचे लागेबांधे असणारे आहेत याचीही जरा चौकशी झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं तेच सांगत आहेत.